नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. ठीक आहे, तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली. राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर बऱ्याचशा मुलांचे चांगले स्कोर आले, त्यांचं अभिनंदन. ज्यांचे कमी स्कोर आले त्यांनी आता कंबाईन आहे एक महिन्यावर, तर फोकस कंबाईन करूया. तर कंबाईनच्या 8 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी, जसं आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जसं सिरीज चालू केली होती ना, तशीच कंबाईनसाठी सुद्धा आपली आता प्रश्न उत्तराची सिरीज असणार आहे. तर त्या सिरीजमध्ये कमीत कमी 10 व्हिडिओ लेक्चर टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर त्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुमचा तो प्रश्नाचा प्रत्येक एरिया, प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. संभाव्य प्रश्न आयोगाला पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने विचारले जातील, या पाठीमागच्या काही क्वेश्चन पेपरच्या विश्लेषणाचा अंदाज घेऊन तसे काही प्रश्न सराव की जे तुमच्यासाठी मी तयार केलेले आहेत, तर या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपली भेट आता नेहमी होत राहील. येणाऱ्या कंबाईनसाठी जास्तीत जास्त ताकद लावूया. हिस्ट्रीमध्ये तर सोपा इतिहास आहे, आता बऱ्याचशा मुलांना मार्क सुद्धा आलेले आहेत, पुढच्या काळामध्ये सुद्धा ते मार्क येत राहतील. आणि जितका सोपा अजून इतिहास करता येईल तितका आपण आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर येणाऱ्या कंबाईनसाठी संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी संभाव्य प्रश्न विश्लेषणाची सिरीज, या सिरीजमधलं आजचं हे पहिलं लेक्चर. शेवटपर्यंत लेक्चर नक्की बघा, त्या एरिया तो त्या प्रश्नाचा तो एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जर कधी प्रश्न आला तर तिथं तो प्रश्न तुमचा तिथं बरोबर आला पाहिजे, तो चुकता कामा नये. आणि त्या एरियामध्ये तिथं फोकस करत असताना कुठं फोकस करायला पाहिजे हे टॉपिकनुसार मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमचा त्या प्रश्नामधून तो टॉपिक कव्हर करण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. तुम्ही सगळं वाचलेलं आहे, तुम्हाला फक्त रिकॉलच्या स्वरूपामध्ये या लेक्चरची जोड द्यायची आहे. म्हणजे जे की हे सगळं सांगणार आहे तुमचं रिकॉल होऊन जाईल आणि एक कमी काळामध्ये तुमचे त्या टॉपिकचे रिव्हिजन होऊन जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, तसं इथं पूर्वपरीक्षेसाठी असणारं संभाव्य प्रश्न विश्लेषण त्यातलं आजचं पहिलं लेक्चर. तर त्यातला आजचा पहिला प्रश्न आपला, ठीक आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा नक्की फायदा होईल. बऱ्याचशा मुलांना आता हिस्ट्रीमध्ये मार्क सुद्धा आलेले आहेत, कारण हे मार्क येत असताना मग व्हिडिओ लेक्चर असतील, ऑनलाईन लेक्चर केलेले असतील, किंवा काही लोकांनी ऑफलाईनच्या बॅचेस केलेल्या आहेत, नोट्स काही लोकांनी वापरलेल्या आहेत, तर या सगळ्याचा मिळून कुठेतरी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला दिसतोय की मार्क येत आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर येणाऱ्या कंबाईनमध्ये सुद्धा आपल्याला 15 पैकी किमान 12 तरी मार्क आले पाहिजे. आणि 12 पर्यंत जाण्याचे जे काही एरियाज आहेत तर ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यातला पहिला प्रश्न, सर थॉमस रॅले आयोगामध्ये 2 भारतीय सदस्यांचा समावेश होता, तर ते 2 व्यक्ती कोण होते? तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न हा इथं सरावासाठी प्रश्न का घेतला, तर आयोगानं पहिल्यांदा प्रश्न विचारून झालेला आहे कोणता, की थॉमस रॅले कमिशन हे खाली पैकी कोणत्या शिक्षणासाठी काम करायचं. तर थॉमस रॅले कमिशन जे लॉर्ड कर्झन नेमलं होतं, तर हे थॉमस रॅले कमिशन उच्च शिक्षणासाठी काम करायचं. पण या थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्याच्यामध्ये 2 भारतीय लोकांचा सहभाग होता. आणि ज्या ज्या कमिटीमध्ये, संस्थेमध्ये, संघटनेमध्ये भारतीय लोक असतात ना, तर त्या लोकांवर तिथं प्रश्न विचारला जातो. त्यामुळे थॉमस रॅले कमिशनमध्ये कोणते 2 सदस्य भारतीय होते हाच आयोगाचा पुढचा प्रश्न असण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्यामधले 2 महत्वाचे सदस्य कोण होते, तर सय्यद हुसेन बिलग्रामी, आशुतोष मुखर्जी, गुरुदास बॅनर्जी, जिहाउद्दीन अहमद. आशुतोष मुखर्जी, जिहाउद्दीन अहमद, न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी, सय्यद हुसेन बिलग्रामी. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे. ठीक आहे, आता थॉमस रॅले कमिशन काय होतं सगळ्याला माहित आहे, पण त्यातले भारतीय सदस्य माहित असणं अपेक्षित आहे. तर त्याचं उत्तर आहे 4 नंबर, न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी आणि सय्यद हुसेन बिलग्रामी हे 2 सदस्य या कमिशनमध्ये भारतीय होते. सगळ्यात महत्वाचं, लॉर्ड कर्झन ज्यावेळेस भारताचा व्हाईसराय म्हणून आला त्यावेळेस लॉर्ड कर्झनची पूर्ण कारकीर्द कशासाठी फेमस झाली, सभा समित्या संघटना स्थापन करण्यासाठी झाली, लक्षात ठेवा. त्याने वेगवेगळ्या सभा समित्या आणि आयोग नेमल्यामध्ये त्याची सगळी कारकीर्द गेली. त्याच्यामध्ये एज्युकेशनसाठी सुद्धा त्यांनी एक कमिशन नेमलं होतं, त्याच कमिशनचं नाव होतं 1902 साली नेमलेलं थॉमस रॅले कमिशन. त्याने 1902 साली थॉमस रॅले कमिशनची काय केली होती, नेमणूक केली होती. थॉमस रॅले कमिशन कोणत्या क्षेत्रासाठी होतं, पहिला महत्वाचा मुद्दा. त्याचं कार्यक्षेत्र विचारलं जाऊ शकतं, तर थॉमस रॅले या आयोगाचं कार्यक्षेत्र होतं हायर एज्युकेशन, म्हणजेच लक्षात ठेवायचं उच्च शिक्षण. तर उच्च शिक्षणासाठी नेमलेला हा आयोग, या आयोगामध्ये 2 सदस्य भारतीय होते. तर एकाचं नाव होतं न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी आणि एकाचं नाव होतं सय्यद हुसेन बिलग्रामी. एक हिंदू आणि एक मुस्लिम अशा 2 सदस्यांना त्यांनी तिथे घेतलं होतं, लक्षात ठेवा. आणि याच्या माध्यमातून त्यांनी सरकारला काही रिपोर्ट दिला होता, त्या रिपोर्टच्या बेसवर कर्झननं 1904 साली भारतीय विद्यापीठाचा कायदा केला होता. त्यामुळे भारतीय विद्यापीठाचा कायदा कोणी केला, आयोगाचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे कर्झन, लक्षात ठेवा. आणि भारतीय विद्यापीठाचा कायदा करून ह्या कायद्यानं त्याला भारतातल्या विद्यापीठावर पूर्णपणे कोणाचं नियंत्रण आणायचं होतं, सरकारचं नियंत्रण आणायचं होतं.
म्हणजे त्या काळामध्ये भारतातल्या सगळ्या युनिव्हर्सिटी जवळपास जगामध्ये सरकारी बनल्या होत्या. म्हणजे जगामध्ये असं कुठं नव्हतं की जिथं सरकारचं इतकं नियंत्रण राहिलं होतं विद्यापीठावर. पण ह्या कर्जांच्या काळामध्ये इतकं कंट्रोल ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला ना, ज्यानं विद्यापीठाचा विकास काही झाला नव्हता तर विद्यापीठाची स्वायत्तता ही कर्जनं पूर्ण काढून घेतली होती. आणि त्यासाठी थॉमस रॅली कमिशनला सांगितलं होतं की तुम्ही हायर एज्युकेशन संदर्भात मला विचार करून शिफारशी द्या. आणि या थॉमस रॅली कमिशनमध्ये मग असलेले दोन लोक भारतीय लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे आपल्याला थॉमस रॅली कमिशन आणि कर्जनचं सांगता येतं. कर्जननं शैक्षणिक एक संमेलन भरवलं होतं तर त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो ते कोणत्या ठिकाणी होतं, तर सिमला या ठिकाणी होतं, लक्षात ठेवा. आणि या शैक्षणिक संमेलनामध्ये जवळपास 150 ठराव मांडण्यात आले होते एज्युकेशन बद्दल. ठीक आहे, तर ते 150 ठराव या संमेलनामध्ये मांडले होते. आणि थॉमस रॅले ह्याला आपलं एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा तो एक मेंबर होता कर्जनच्या, लक्षात ठेवा. तर त्याच्याच अध्यक्षतेखाली शिक्षणासाठी नेमलेला हा आयोग होता आणि कार्यक्षेत्र होतं उच्च शिक्षण, लक्षात ठेवा. असा हा एज्युकेशनवरचा प्रश्न आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, प्रत्येक परीक्षेला जात असताना एज्युकेशन व्यवस्थित करून जा. शिक्षण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि शिक्षण या टॉपिकमध्ये आयोग कंटिन्यू प्रश्न विचारताना दिसते, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न आला होता, 1906 बडोदामधलं संस्थान आहे, ज्या संस्थानानं पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण काय केलं होतं, सक्तीचं केलं होतं. नंतर पुढे 1917 कोल्हापूर संस्थान होतं, तर कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. ठीक आहे, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि आता तर प्रश्न आला होता, छत्रपती शाहू महाराजांनी पालकांना किती दंड केला होता, लक्षात ठेवा. तर पालकांना दंड केला काय संदर्भ ग्रंथामध्ये 1 रुपया सापडते, काय संदर्भ ग्रंथामध्ये 2 पैसे सापडते, तर 2 पैसे हेच त्याचं उत्तर आयोग राहू शकते, लक्षात ठेवा. कारण तिथं रुपयामध्ये कुठलाही ऑप्शन नाहीये. ठीक आहे, तर 2 पैसे यदि फडके यांच्या खंडामध्ये पण त्याचा सोर सापडतो आपल्याला. ठीक आहे, तर असे प्रश्न कंटिन्यू येत आहेत. एज्युकेशन हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, ज्याच्यावर कंटिन्यू प्रश्न होते. कमवा आणि शिका असे कुठले समाजसुधारक म्हणले होते, हाच एज्युकेशन मधला प्रश्न कंबाईनला गट कला विचारला होता, कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले होते. म्हणजे हे महत्वाचे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर अशा टाईपचे प्रश्न येतात, तर एज्युकेशन टॉपिक पूर्ण करा. त्या एज्युकेशन टॉपिकवर कंटिन्यू परीक्षेला प्रश्न असतो. त्यातलाच हा प्रश्न होता की जिथं भारतीय सदस्य दोन कोण होते यांची नावं विचारले होते, तर ते होते दोन लोक, गुरुदास बॅनर्जी आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची सागरा प्राणतळ मळला, तर हे नीट लक्षात ठेवा. तर सागरा प्राणतळ मळला ही जी कविता होती का, ही कविता प्रथम कोणत्या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केली, तर राष्ट्रवाद निर्माण करणारी सागरा प्राणतळ मळला ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिली, पण ही कोणत्या न्यूजपेपरनं प्रकाशित केली होती, काळ, राष्ट्रमत, युगांतर आणि वंदे मातरम. तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रमत, लक्षात ठेवा. तर राष्ट्रमत हे न्यूजपेपर खूप महत्वाचं होतं. राष्ट्रमत हे न्यूजपेपर 1908 काढण्यात आलं होतं. हे वर्तमानपत्र मुंबईमधून प्रकाशित होत असे आणि या वर्तमानपत्रामधून सागरा प्राणतळ मळला ही कविता सावरकरांची प्रसिद्ध करण्यात आली होती. हे वर्तमानपत्र केशव सूत, जे की आपले मराठीमधले कवी आहेत लक्षात ठेवा, तर यांचे भाऊ होते सीताराम दामले. तर सीताराम दामले यांनी ही न्यूजपेपर काय केलं होतं, चालू केलं होतं, राष्ट्रवादाचा प्रसार करणारं न्यूजपेपर म्हणून राष्ट्रमतला ओळखलं जातं. आणि सीताराम दामले यांनी चालू केलेल्या न्यूजपेपरमध्ये सागरा प्राणतळ मळा ही सावरकरांची क्रांतीवादाची, राष्ट्रवादाची भूमिका प्रसारित करणारी कविता त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काळ नावाचं न्यूजपेपर महत्वाचं आहे. कोणाचं होतं काळ, राज्यसेवा मेन्सला आता प्रश्न होता 2022, लक्षात ठेवा. तर काळ न्यूजपेपर हे शिवराम परांजपे यांनी चालू केलं होतं. तर शिवराम परांजपे हे सगळ्यात महत्वाची व्यक्ती, जी क्रांतिकारकामधला प्रेरणा देण्याचं काम करणारे, ज्याचे सावरकरांचे प्रेरणा दाते शिवराम परांजपे. तर शिवराम परांजपे यांनी काळ न्यूजपेपर मधून राष्ट्रवादाची भावना, क्रांतिकारकाची भावना किंवा क्रांती कार्याला पोषक असणारं वातावरण तयार करण्याचं काम त्या काळमधून झाल विचार प्रसारित करण्याचं काम काळनं केलेलं होतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युगांतर न्यूजपेपर कोणाचं होतं, तर बारिंद्र कुमार दत्त आणि भूपेंद्र घोष, बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्र दत्त तर यांनी चालू केलेलं बंगालमधून असलेलं युगांतर न्यूजपेपर. तर युगांतर न्यूजपेपर महत्वाचं आहे. 1908 द न्यूजपेपर ऍक्ट झाला होता, हे नीट लक्षात ठेवा. 1908 द न्यूजपेपर ऍक्ट झाला होता. तर न्यूजपेपर ऍक्टमध्ये 1908 तर युगांतर वर्तमानपत्राचं प्रकाशन बंद करण्यात आलं होतं, कारण कारवाईची भीती होती, लक्षात ठेवा. युगांतर, संध्या आणि वंदे मातरम हे 3 न्यूजपेपर 1900 न्यूजपेपर ऍक्टनं काय करण्यात आलं होतं, यांचं प्रकाशन बंद. हा सुद्धा कंबाईनलाच पाठीमागं प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वंदे मातरम हे न्यूजपेपर कोणाचं होतं, वंदे मातरम न्यूजपेपर हे 3 लोकांनी चालू केलं होतं. मादाम कामा यांचं पण वंदे मातरम आहे,
त्याच्यानंतर वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचंही वंदे मातरम आहे आणि अरविंद घोष यांचं सुद्धा वंदे मातरम आहे. तर असे तीन लोकांनी हे वंदे मातरम न्यूजपेपर चालू केलेलं, ज्याच्यामधून सुद्धा क्रांतीची झाल विचारसरणीची भाषा आपल्याला त्याच्यामध्ये प्रेरित केलेली दिसते आणि त्यातून तरुणांना मार्गदर्शन करण्याचं काम या न्यूज पेपरमधून केलं जायचं. तर अशा पद्धतीनं वर्तमानपत्र टॉपिक करत असताना ह्या वर्तमानपत्राचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये जे न्यूजपेपर काम करतात त्यांची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीय चळवळीमध्ये काम करणारे न्यूजपेपर कोणते, क्रांतिकार्याला प्रोत्साहन देणारे न्यूजपेपर कोणते, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये काम करणारे न्यूजपेपर कोणते, कामगार चळवळीचे प्रश्न मांडणारे न्यूजपेपर कोणते, त्याच्यानंतर राष्ट्रवादाची भावना निर्माण करणारे न्यूजपेपर कोणते, त्याच्यानंतर बरेचसे प्रादेशिक न्यूजपेपर असतात त्या प्रादेशिक न्यूजपेपरवर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग याच्यासाठी लक्षात ठेवा, आपल्या टेलिग्राम चॅनलवर तीनच पेजेस आहेत न्यूजपेपरचे, 210 जास्त न्यूजपेपर त्याच्यात दिलेत. तर त्यासाठी तुम्ही हिस्ट्री 188 इथं सर्च करा, तुम्हाला ते पेजेस भेटून जातील लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये सगळे न्यूजपेपर आहेत 210 जास्त, इथं येणाऱ्या काळामध्ये परीक्षेला तिथून प्रश्न तुमचे कव्हर होऊ शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर योग्य जोड्या लावा, गट आणि गट ब, बग असे दोन तुम्हाला विभाग दिलेत. त्याच्यानंतर स्वामी श्रद्धानंद, केशवचंद्र सैन, स्वामी विवेकानंद, दादाबाई नवरोजी, ज्ञान प्रसारक सभा, वेदांत सोसायटी, ब्रह्मप्रतिनिधी सभा आणि गुरुकुल कांगडी विद्यालय, ठीक आहे. आता जोड्या लावण्यासाठीचा प्रश्न आहे. आता स्वामी श्रद्धानंद काय त्यांनी काम केलं होतं, गुरुकुल कांगडी या ठिकाणी विद्यालय स्थापन केलं होतं. केशवचंद्र सैन ब्राह्म समाजाचे सदस्य होते, ब्रह्मप्रतिनिधी सभा स्थापन केलेली. स्वामी विवेकानंद, तर स्वामी विवेकानंदांनी वेदांत सोसायटी स्थापन केलेली. दादाबाई नवरोजींचा ज्ञान प्रसारक सभेमध्ये काय होता, सहभाग होता लक्षात ठेवा, त्यांची ज्ञान प्रसारक सभा. म्हणजे अशा पद्धतीने चार लोक आणि त्यांनी केलेलं पुढे चार कार्य हे दिलेलं आहे, याच्यामधून जोड्या लावण्यासाठीचा हा प्रश्न. मग अ ला जर बघितला आपण तर चार येतं लक्षात ठेवा, अ ला चार असणार एकच पर्याय म्हणजे चार नंबर, हे चार नंबर हे त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे लक्षात ठेवा. खरं तर ज्ञान प्रसारक सभा ही सगळ्यात महत्वाची आहे. 1848 ज्ञान प्रसारक सभा स्थापन झाली होती. या सभेचे संस्थापक होते दादोबा पांडुरंग तरखडकर लक्षात ठेवा. तर दादोबा पांडुरंग तरखडकरांची ज्ञान प्रसारक सभा आहे. पण परीक्षेला विचारतील ज्ञान प्रसारक सभा कोणी विकसित केली, हे महत्वाचं आहे. तर ज्ञान प्रसारक सभा विकसित करणारे कोण होते, तर ज्ञान प्रसारक सभा विकसित करणारे होते भाऊदाजी लाड. तर भाऊदाजी लाडनी ती सभा विकसित केली होती. एवढंच नाही तर ज्ञान प्रसारक सभेचे सचिव कोण होते हा प्रश्न पुढच्या काळामध्ये परीक्षेला असू शकतो. ज्ञान प्रसारक सभा कोणाच्या येऊन गेलेला आहे पण सचिव विचारला जाऊ शकतं. तर ज्ञान प्रसारक सभेचे सचिव होते मामा परमानंद. तर मामा परमानंद हे सचिव होते, सेक्रेटरी होते लक्षात ठेवा. ज्ञान प्रसारक सभेसमोर संशोधनात्मक लेख कुणी वाचले होते हा आयोगाचा प्रश्न आहे. तर न्यायमूर्ती रानडे यांनी संशोधनात्मक लेख वाचलेले. आणि ज्ञान प्रसारक सभेचे सदस्य कोण होते तर हा प्रश्न पुढच्या काळामध्ये असू शकतो. ज्ञान प्रसारक सभेमध्ये कोणकोण सदस्य काम करायचे, तर सगळ्यात महत्वाचं एक होते रावसाहेब मंडलिक, हे महत्वाचे सदस्य आहेत. गोविंद मडगावकर हे दुसरे महत्वाचे सदस्य आहेत. गोविंद मडगावकर हे दुसरे महत्वाचे सदस्य. आणि तिसरे महत्वाचे सदस्य होते न्यायमूर्ती रानडे लक्षात ठेवा. मंडलिक, गोविंद मडगावकर, न्यायमूर्ती रानडे, तर या लोकांनी या सभेला सभेमध्ये काम केलं होतं. तर हे सगळे सदस्य आणि संशोधनात्मक लेख वाचणारे सुद्धा रानडे होते. तर हे सगळे ज्ञान प्रसारक सभेमध्ये काम करायचे. तर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी स्थापन केलेली ज्ञान प्रसारक सभा 1848 कुठं होती, पण मुंबईमध्ये होती लक्षात ठेवा. तरी ज्ञान प्रसारक सभेची सगळी माहिती लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये परीक्षेला तिथं प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर वेदांत सोसायटी कुणी स्थापन केली होती, तर स्वामी विवेकानंद यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केलेली. ब्रह्मप्रतिनिधी सभा कोणाची आहे, केशवचंद्र सेन यांची आहे लक्षात ठेवा. तर केशवचंद्र सेन यांच्या ब्रह्मप्रतिनिधी सभेला अजून काय नाव आहेत ते नाव लक्षात ठेवा, तिथं प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर त्यांच्या समाजाचं नाव होतं ब्राह्मो समाज ऑफ इंडिया असंही म्हणतात त्यांना, त्यांच्या समाजाला ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, किंवा त्यांना म्हणतात भारतीय ब्राह्मो समाज. भारतीय ब्राह्मो समाज या नावानं ओळखलं जातं, किंवा त्याला म्हणतात नवविधान ब्राह्मो समाज. ह्या तीन चार नाव आणि त्यांना ओळखलं जातं. आणि ब्रह्मप्रतिनिधी सभा असे चार नाव त्यांच्या ब्राह्मो समाजाचे. तर इंडियन रिफॉर्म असोसिएशन नावाची संघटना त्यांनी काढली होती लक्षात ठेवा. तर इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संघटना कोणाची आहे हा पण प्रश्न असू शकतो. सुलभ समाचार नावाचं त्यांचं वर्तमानपत्र होतं, सुलभ समाचार मधून ते लेख लिहायचे. आणि केशवचंद्र सेन यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रात काम करणाऱ्या बऱ्याच तरुणावर होता. आणि याच तरुणांनी पुढच्या काळामध्ये 1831
1867 मध्ये प्रार्थना समाजाची काय केली होती, स्थापना केली होती. तर ब्राह्मो समाजाचं काम करणारी महत्वाची व्यक्ती केशवचंद्र सेन आणि त्यांच्यासोबत काम करणारे देवेंद्रनाथ टागोर होते. पण दोघांमध्ये वाद झाला होता आणि देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन हे वेगळे झाले होते. तर केशवचंद्र सेनने ह्या ब्राह्मो समाजाची सगळी स्थापना केलेली, याच्या माध्यमातून त्यांचं काम होतं, लक्षात ठेवा. नेटिव्ह मॅरेज ऍक्ट जो होता का, तर नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होता 1872 हा कायदा करायला समर्थन देणारे केशवचंद्र सेन होते. पण त्यांनीच तिथं आपल्या मुलीचा विवाह कमी वय असताना लावून दिला होता. 13 वर्षाची त्यांची मुलगी होती आणि कुच बिहारच्या राजाबरोबर विवाह लावून दिलेला, त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे त्यांच्या अनुयायी त्यांच्यापासून बाहेर पडले, त्यांनी वेगळा समाज स्थापन केला, लक्षात ठेवा. त्याचं नाव होतं साधारण ब्राह्मो समाज. तर साधारण ब्राह्मो समाज होता 1878 त्याच्यामध्ये होते शिवानाथ शास्त्री किंवा पंडित शास्त्री पण म्हणतात त्यांना, ठीक आहे. त्यांनी त्याचं काम केलं होतं. तर ब्रह्म प्रतिनिधी सभा कोणाच्या आहे, केशवचंद्र सेन. आणि गुरुकुल कांगडी हे विद्यालय कोणी स्थापन केलं होतं, तर स्वामी श्रद्धानंद यांनी स्थापन केलं होतं. तर स्वामी श्रद्धानंद हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर त्यांनी एक आपली वेगळी शाखा आर्य समाजाची स्थापन केली होती आणि आर्य समाजाच्या गुरुकुल कांगडी या विद्यालयाचं नेतृत्व त्यांनी केलेलं, त्यांनी ते विद्यालय स्थापन केलं होतं. तर अशा पद्धतीने जोड्या लावण्यासाठी असणारा हा प्रश्न इथं आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न आहे 1 मार्च 1932 रोजी चितगाव खटल्याचा निकाल लागला, त्यामध्ये खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा दिली नाही. क्रांतिकार्यामधला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न कसे येतात, आता जन्मठेप कोणाला झाली आणि कोणाला फाशी झाली अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. आणि आता ह्या 2 वर्षामध्ये तसे प्रश्न येत आहेत. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कटाचा किंवा कट कटला ज्यावेळेस तुम्ही बघता, त्यावेळेस कट कटल्यामध्ये फाशी कोणाला झाली हे निश्चित बघा आणि कोणाला जन्मठेप झाली यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात, ठीक आहे. आताच आयोगाने चाफेकर क्लब मध्ये कोणाला फाशी झाली होती, चाफेकर खटल्यामध्ये, आपल्या रॅडच्या खटल्यामध्ये, तर चाफेकर क्लब मध्ये काम करणारे चाफेकर बंधू होते त्यांच्यासोबत कोणाला फाशी देण्यात आली होती, हा कंबाईनमेनचा प्रश्न होता. तर तशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे की चितगाव कट झाला होता बंगालमध्ये. चितगाव हे इंग्रजांचं शस्त्रगार होतं, तिथं आपल्या क्रांतिकारकांनी छापा टाकला होता किंवा तिथलं सगळं शस्त्र लुटलेलं, याच्या माध्यमातून बंगालमध्ये उठाव घडवून आणले होते. मग त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली गेली नाही असं विचारले, म्हणजे तारकेश्वर दस्तीदार सूर्यसेन. आता हे तर सूर्यसेन होते जे की ज्यांच्याकडे या चळवळीचं किंवा या उठावाचं काय होतं नेतृत्व होतं, लक्षात ठेवा, या कटाचं. त्याच्यानंतर अंबिका चक्रवर्ती, कल्पना दत्ता आणि प्रीतिलता वड्डेदार. तर सगळ्यात महत्वाचं तारकेश्वर दस्तीदार आणि सूर्यसेन ह्या 2 लोकांना इंग्रजांनी काय दिली होती, इंग्रजांनी यांना फाशी दिली होती, पण बाकीच्यांना फाशी झालेली नव्हती, लक्षात ठेवा. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली होती, अंबिका चक्रवर्ती यांना जन्मठेप झाली होती, प्रीतिलता वड्डेदार यांनी सायनाइडच्या गोळ्या खाऊन आपली आत्महत्या दिली होती. म्हणजे याचं उत्तर येतं क ड ई, लक्षात ठेवा, त्यांना फाशी देण्यात आलेली नव्हती. म्हणजे फाशी झाली होती दोघांना, तारकेश्वर दस्तीदार आणि सूर्यसेन. पण या कटामध्ये महिलांचा सहभाग होता हे विशेष आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये असणाऱ्या महिला, या महिलांची नावं लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. सूर्यसेन हे राष्ट्रीय शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे आणि शिक्षक म्हणून काम करत असताना अगोदर महात्मा गांधीजींच्या अहिंसा तत्वांचा त्यांच्यावर काय होता, प्रभाव होता. त्यांना मास्टर दा असं म्हणलं जायचं, लक्षात ठेवा. आणि काम करत असताना नंतर त्यांनी 1930 आपला मार्ग बदलला होता. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ चालू असताना त्याच भागामध्ये त्यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला होता. आणि चितगाव हे जे ठिकाण होतं तर तिथं छापा टाकून तिथले शस्त्र सगळे लुटले होते आणि त्याच्यामधून त्यांनी तिथं क्रांतीचं कार्य चालू केलेलं. तर सगळ्यात महत्वाचं त्या भागामध्ये माणिकतोळा हे नावाचं बॉम्ब तयार करणारी फॅक्टरी होती. हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त हे तिथं नेतृत्व करत होते आणि सोबत मग ह्यांनी सुद्धा तिथं काम केलेलं. त्याच्यामध्ये मग त्यांना पकडलं होतं आणि त्यांच्यावर खटला दाखल करून त्यांना पुढच्या काळामध्ये काय दिली होती, फाशी दिली होती. पण महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीमध्ये सुद्धा यांचा काय होता, सहभाग होता, लक्षात ठेवा. पण पुढच्या काळामध्ये विचार थोडे बदलले होते आणि क्रांतीचे मार्ग त्यांनी स्वीकारलेला होता. तर अशा पद्धतीनं ह्यांना मग फाशी देण्यात आली होती. तर सूर्यसेन 1934 त्यांना फाशी दिली, तर जवळपास बंगालमधलं क्रांतिकार्य संपलं होतं, लक्षात ठेवा. क्रांतिकार्याची शेवटची कडी सूर्यसेननं ओवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर मग सुभाषचंद्र बोस 1940 पुढे काम करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जर इतिहास विषय जर अवघड वाटत असेल तर इतिहास विषयाच्या वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस आपले उपलब्ध आहेत. त्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची बॅच आहे जे की आता 1 महिना राहिले आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला 1299 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये 45 लेक्चर आहेत, तर हे लेक्चर तुम्ही 1 महिन्यामध्ये बघू शकता, ज्याच्या माध्यमातून संयुक्त पूर्वला तुम्हाला 15 पैकी 12 तुम्ही आरामशीर मार्क घेऊ शकता. अशी त्या बॅचचं डिझाईन केलेलं आहे, तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. आपलं हिस्ट्री बाय पवन सर ऍप डाऊनलोड करा आणि त्या ऍपमध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल स्टोअरमध्ये.
ठीक आहे, तर स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ती बॅच घेऊ शकता. बरेचसे मुलं बॅच घेण्यासाठी कॉल करतात, पण सगळी इन्फॉर्मेशन तिथं ॲपवर आहे लक्षात ठेवा. कारण दिवसभर पुण्यामध्ये ऑफलाईनच्या बॅचेस आहेत तर फोन उचलणं कधी कधी शक्य होत नाही, पण तुम्ही तिथं ह्या ॲप डाउनलोड करून ते तुम्ही तिथं परचेस करू शकता. सोबत मुख्यची पण बॅच आहे, राज्यसेवा पूर्व प्लस मुख्यची बॅच आहे. गट ब आणि गट ब ची आणि क ची पूर्वची बॅच ही वेगळी केलेली आहे लक्षात ठेवा. प्राचीन आणि मध्ययुगीनची सुद्धा बॅच आहे जे की पुढल्या परीक्षेला तुम्हाला लागेल. तर वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. इतिहास सोपाच आहे लक्षात ठेवा, पण त्याला अजून सोपा करण्यासाठी तुम्हाला ह्या बॅचची तिथं गरज लागली तर तुम्ही त्या बॅच तिथून परचेस करू शकता. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, अयोग्य जोडी ओळखा लक्षात ठेवा. आता अयोग्य जोडी ओळखा हा प्रश्न दिलेला असताना एका साईडला तुम्हाला संघटना दिलेत आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला व्यक्तीची नावं दिलेत. इंडियन लीग शिशिर कुमार घोष, ईस्ट इंडियन असोसिएशन दादाबाई नवरोजी, नॅशनल कॉन्फरन्स सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मद्रास महाजन सभा गजलू चट्टी. काय उत्तर असू शकते याचं? ठीक आहे, तर या संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून पुढे व्यक्ती दिल्या, तर कुठला व्यक्ती वेगळा आहे ज्याचा त्या संघटनेसोबत संबंध नाही? तर याचं उत्तर आहे 4 नंबर, लक्षात ठेवा. मद्रास महाजन सभा आणि गजलू चट्टी यांचा अर्थी काही संबंध नाही. कारण का? कारण गजलू चट्टी यांची संघटना वेगळी होती, त्या संघटनेचं नाव होतं मद्रास नेटिव्ह असोसिएशन, आणि ही संघटना होती 1849 आणि ही संघटना स्थापन केली होती त्यांनी मद्रासमध्ये. आणि मद्रास महाजन सभा ही जी संघटना आहे, या संघटनेची स्थापना 1884 आहे. ही संघटना मद्रासमध्ये काम करायची. रंगय्या नायडू हे त्या संघटनेचे काय होते? अध्यक्ष होते. तर रंगय्या नायडू हे महत्वाचे आहेत. सचिव कोण होते? तर आनंद चारलू हे या संघटनेचे सचिव आहेत. त्याच्यानंतर मुदलियार हे या संघटनेमधले सदस्य आहेत. सी विजय राघवाचारी हे सुद्धा व्यक्ती या संघटनेचे सदस्य आहेत. त्याच्यानंतर सुब्रमण्यम अय्यर हे सुद्धा व्यक्ती या संघटनेचे काय आहेत? सदस्य आहेत. ठीक आहे, म्हणजे रंगय्या नायडू अध्यक्ष होते आणि सचिव होते आनंद चारलू, मुदलियार, सी विजय राघवाचारी, सुब्रमण्यम अय्यर हे सगळे लोक त्या संघटनेमध्ये काय करतात? काम करतात, सदस्य म्हणून काम करतात. तर मद्रास लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 1884 मद्रास प्रांतामध्ये स्थापन झालेली संघटना म्हणजे मद्रास महाजन सभा. आणि सुब्रमण्यम अय्यर यांचं हिंदू नावाचं एक न्यूजपेपर होतं, ह्या न्यूजपेपर मधून ते तिथल्या जनतेचे प्रश्न सरकारला सांगण्याचं काय करत होते? प्रयत्न करत होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन लीग ही संघटना कधी होती? 1875 होती. या संघटनेचे संस्थापक कोण होते? शिशिर कुमार घोष होते. या संघटनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं? तर या संघटनेनं राजकीय उद्दिष्ट उघडपणे सांगितलं होतं. तर राजकीय उद्दिष्ट उघडपणे सांगणारी भारतातील पहिली संघटना कोणती? तर त्या संघटनेचं नाव होतं इंडियन लीग, लक्षात ठेवा, जी महत्वाची आहे. भारतीय लोकांना राजकीय शिक्षण द्यायला पाहिजे असं सुद्धा म्हणणारी पहिली संघटना कोणती होती? तर शिशिरकुमार घोष यांची इंडियन लीग. अमृत बाजार पत्रिका हे त्यांचं वर्तमानपत्र होतं ज्याच्यातून ते आपल्या भूमिका मांडायचे. आणि इंडियन लीग ही जी संघटना आहे का, ही संघटना 1876 कशामध्ये विलीन झाली होती? इंडियन असोसिएशन मध्ये. तर इंडियन असोसिएशन ही संघटना 1876 स्थापन केली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस, लक्षात ठेवा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. तर या दोन लोकांची इंडियन असोसिएशन ही संघटना, जे की राष्ट्रवादाचं काम करणारी, देशभर राजकीय चळवळ प्रस्थापित करणारी, देशभर अखिल भारतीय स्तरावर संघटनात्मक प्रयत्न करणारी भारतातली पहिली संघटना म्हणजे इंडियन लीग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना 1867 झाली होती. तर या संघटनेचे संस्थापक होते दादाबाई नवरोजी. तर त्यांनी ही संघटना इंग्लंडमध्ये स्थापन केली होती, लक्षात ठेवा. नॅशनल कॉन्फरन्स पहिल्यांदा कोणी भरवल्या होत्या? तर नॅशनल कॉन्फरन्स या सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी भरवल्या होत्या. आणि त्यातली पहिली कॉन्फरन्स 1883 कलकत्त्याला होती आणि दुसरी कॉन्फरन्स 1885 कलकत्त्याला होती, लक्षात ठेवा. मग पहिल्या कॉन्फरन्सला भारतातून 100 प्रतिनिधी आले होते आणि दुसऱ्या कॉन्फरन्सला काही प्रतिनिधी नव्हते, तर त्यांची काही संख्या नाही, लक्षात ठेवा. पण ह्या नॅशनल कॉन्फरन्स भरवल्यामुळे काय झालं होतं? ॲलन ह्यूमच्या डोक्यामध्ये पण आलं होतं, आपण भारतीय लोकांसाठी संघटना स्थापन करायची आणि दर वार्षिक वेळेस म्हणजे दर वर्षाच्या शेवटी आपण भारतीय लोकांसाठी अशा परिषदा भरवायच्या. तर त्याच्यावरूनच पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन आले, लक्षात ठेवा. पण सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस यांनी स्थापन केलेली जी नॅशनल कॉन्फरन्स होती का, ही नॅशनल कॉन्फरन्स ॲलन ह्यूमला अजिबात आवडली नव्हती, लक्षात ठेवा. कारण ॲलन ह्यूमला भारतीय लोकांसाठी संघटना आणून आपल्या हातामध्ये नेतृत्व ठेवायचं होतं, त्याचा दृष्टिकोन तो होता. पण सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मात्र हुशार होते, ICS परीक्षा पास होते, लक्षात ठेवा. राष्ट्रवादाची भावना देशभर प्रसारित करण्याचं काम करणारा पहिला व्यक्ती म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आपल्याला सांगता येतील. खूप महत्वाचं काम त्यांनी पुढच्या काळामध्ये केलं होतं. ठीक आहे, अयोग्य जोडी ओळखा, तर उत्तर असणार आहे मद्रास महाजन सभा. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा टॉपिक कोणता आहे, तर हा टॉपिक जातो संघटना.
कुठला टॉपिक जातो हा संघटना. मग संघटनामध्ये तुम्हाला चार प्रांतातल्या संघटना करून जायच्या आहेत परीक्षेला जिथं प्रश्न असतो. एक म्हणजे बंगाल प्रांतातल्या संघटना, मुंबई प्रांतातल्या संघटना, मद्रास प्रांतातल्या संघटना आणि इंग्लंडमधल्या संघटना. त्यातल्या त्यात फोकस तुमचा कुठं असला पाहिजे, मुंबई प्रांतातल्या संघटना. मुंबईमध्ये सहा संघटना स्थापन झाल्या होत्या, ह्या सहाच्या सहा संघटना महत्वाच्या आहेत. आताच प्रश्न आला होता की सार्वजनिक सभेला अगोदर नाव काय होतं, तर पुणे असोसिएशन असं सार्वजनिक सभेचं अगोदरचं नाव आहे. म्हणजे मुंबई प्रांतातल्या सहा संघटना खूप महत्वाच्या आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला एकतरी प्रश्न असतो. यूट्यूबला आपला एक संघटनेवर स्पेशल व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओतून तुमच्या सगळ्या संघटना काय होतील, कव्हर होतील. त्याच्यानंतर पुढील पैकी कोणत्या व्यक्तीने इंग्लंडमधील जनतेला भारताविषयी खरी माहिती प्रस्तुत व्हावी या हेतून तेथील हिंदुस्थानातील इंग्रजी राजवट या विषयावर व्याख्याने दिले होते. तर हे महत्वाचा एक प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. हिंदुस्थानातील इंग्रजी राजवट या विषयावर व्याख्याने देणारा इंग्लंड मधला व्यक्ती विचारले, कोण होते ते व्यक्ती? स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा, सेनापती बापट, मादाम कामा. तर यांचं उत्तर आहे सेनापती बापट, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सेनापती बापट यांनी हिंदुस्थानातील इंग्रजी राजवट या विषयावर इंग्लंड मधील जनतेला माहिती मिळवण्यासाठी व्याख्यान दिले होते. सगळ्यात महत्वाचं सेनापती बापट, तर सेनापती बापट जे होते का ते अमेरिकेला आपले इंग्लंडला अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी गेले होते, लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेस सावरकरांना सुद्धा 1906 मध्ये सावरकरांना सुद्धा शिष्यवृत्ती दिली होती, शिवाजी स्कॉलरशिप. आणि या स्कॉलरशिपला समोर ठेवून 2000 रुपयाची ती स्कॉलरशिप होती. लोकमान्य टिळक आणि शिवराम परांजपे यांनी त्यांना मदत केली होती ती स्कॉलरशिप देण्यासाठी. श्यामजी कृष्ण वर्माने ती शिष्यवृत्ती दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा इंग्लंडला गेले होते. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी सेनापती, त्यांना कळालं की सेनापती बापट पण इंग्लंडला आलेत, तर त्यांनी सेनापती बापट यांना बोलवून घेतलं, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस सेनापती बापट यांना बोलवून घेतलं त्यावेळेस सांगितलं तुम्ही कशासाठी आले वगैरे, ते थोडी चौकशी केली. त्यांना कळालं शिक्षणासाठी आले, तर ते म्हणले शिक्षणाचं परत बघूया, पहिल्यांदा आपलं मूळ उद्देश काय आहे, तर बॉम्ब तयार करणं, पिस्तुलं तयार करणं, यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायला पॅरिसला जायचं आहे. म्हणजे सावरकरांनी सेनापती बापट यांना पॅरिसला पाठवलं होतं, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न परत येऊ शकतो, तर पॅरिसला पाठवलं होतं तिघा जणांना, ते तीन लोक कोण होते? तर सगळ्यात महत्वाचं पहिले व्यक्ती होते सेनापती बापट, दुसरे व्यक्ती होते मिर्झा अब्बास, हे नाव लक्षात ठेवा, मिर्झा अब्बास हे दुसरे व्यक्ती आहेत. आणि तिसरे व्यक्ती होते हेमचंद्र दास. हेमचंद्र दास त्यांना कानूनोगो असंही म्हणतात, हेमचंद्र दास कानूनोगो, लक्षात ठेवा. आणि हे सगळे लोक मग तिथं गेले होते आणि ते लोक तिथं पॅरिसला बॉम्ब तयार करत होते, लक्षात ठेवा. आणि बॉम्ब तयार करत असताना तिथं एक रशियन वंशाच्या महिला होत्या, त्यांचं नाव होतं अन्या खोश, लक्षात ठेवा. आणि अन्या खोश आणि हे सगळे बॉम्ब तयार करत होते. मग तिथं काय झालं होतं, हे ऑफलाईन बॅच केलेल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी तो किस्सा माहीत आहे, कारण त्यांना सगळं सांगितलं होतं, लक्षात ठेवा. तर हे सगळं तिथं मग ते बॉम्ब तयार करत होते. बॉम्ब तयार करता करता मग ते बॉम्ब तयार करण्याच्या पुस्तिका त्यांनी आपल्याकडे घेतल्या होत्या आणि या पुस्तिकेच्या माध्यमातून पुढे भारतात आले होते. भारतात त्या सगळ्या पुस्तिका काय केलेल्या त्यांनी वाटल्या होत्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ते सावरकरांनी त्यांना कुठं पाठवलं होतं, पॅरिसला पाठवलं होतं. आणि त्याच काळामध्ये इंग्लंडमधल्या जनतेला तिथं भारतातल्या परिस्थितीविषयी माहिती व्हावी, तर यासाठी हिंदुस्थानातील इंग्रजी राजवट या विषयावर त्यांनी बरेचसे व्याख्यानं दिले होते. आणि त्या व्याख्यानाच्या माध्यमातून भारतातली इंग्रजी राजवट किती अन्यायकारक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि सगळ्यात महत्वाचं सेनापती बापट आणि सावरकर यांच्यामध्ये विशेष असा स्नेह होता, लक्षात ठेवा. तर याच्या माध्यमातून मग ते सगळं ऐकत होते त्यांचं. आणि ऐकल्यानंतर सगळ्यात महत्वाचं मग बॉम्ब तयार करण्याच्या पुस्तिका सुद्धा घेऊन आले होते. आणि या पुस्तिकेच्या माध्यमातून भारतात बॉम्ब तयार करण्याच्या पुढे फॅक्टरीज काढल्या होत्या. त्यातलीच एक फॅक्टरी होती माणिक तोळाला, ती फॅक्टरी तयार त्याचं नेतृत्व करणारे कोण होते, हेमचंद्रदास कानूनगो, लक्षात ठेवा. आणि आपल्या मादाम कामानी जो पहिला ध्वज पडकवला होता का स्टुटगार्डला जर्मनीमध्ये, तर तो ध्वज कुणी तयार करून दिला होता त्यांना, हेमचंद्रदास कानूनगो यांनी तयार करून दिलेला. तर अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला हे उत्तर सांगता येतं, लक्षात ठेवा. तर प्रश्न क्रांतिकार्याची सोबत किंवा त्यांच्या सोबत असणारे सगळे लोक इथं, त्याच्यामध्ये सेनापती बापटांनी काय केलं होतं मग ती माहिती सगळी तिथं दिलेली लोकांना, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1921 कामगार संघांना कायदेशीर मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणी एक विधेयक मांडलं, परंतु हे विधेयक संमत होऊ शकलं नाही, लक्षात ठेवा. प्रश्न नीट बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघा 2021 जेवढे प्रश्न झाले का, कामगार चळवळ खूप फेमस आहे, म्हणजे आयोगाची खूप लाडकी कामगार चळवळ असं दिसतंय, कारण प्रत्येक पेपरला प्रश्न आहे कामगार चळवळीवर. असाच एक क्वेश्चन आहे की 1921 कामगार संघांना कायदेशीर मान्यता मिळवून द्यायची होती, यासाठी विधेयक मांडणारे व्यक्ती कोण होते, पुढच्या काळामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा, कारण कधी प्रश्न आला नाही. आणि सगळ्यात महत्वाचे विधेयक मांडणारे पहिलेच व्यक्ती आहेत म्हणून प्रश्न येऊ शकतो. आणि ज्या गोष्टी पहिल्यांदा घडलेल्या असतात त्या आयुष्यात महत्वाच्या असतात, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की इथं प्रश्न येऊ शकतो. तर मग ते लोक कोण होते, तर नाम लोखंडे, गोपाळकृष्ण गोखले, नाम जोशी आणि न्यायमूर्ती रानडे. काय उत्तर आहे, तर सगळ्यात महत्वाचं ते व्यक्ती कोण होते, नाम जोशी होते, लक्षात ठेवा.
ठीक आहे. तर नामजोशींनी ते विधेयक मांडलं होतं पण संमत झालं नव्हतं. तर हे विधेयक होतं 1921 ला. तर नामजोशी हे व्यक्ती महत्वाचे होते की सगळ्यात नारायण मल्हार जोशी आपण त्यांना म्हणतो. कामगारांसाठी त्यांनी काम केलं होतं लक्षात ठेवा. तर कामगारांसाठी असणारी एक संघटना त्यांनी 1911 ला स्थापन केली होती. या संघटनेचं नाव होतं सोशल सर्व्हिस लीग. तर सोशल सर्व्हिस लीग ही संघटना महत्वाची आहे. तर सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून ते काम केलेलं ठीक आहे. आणि पुढच्या काळामध्ये कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी 1921 मध्ये त्यांनी एक विधेयक सुद्धा मांडलं होतं लक्षात ठेवा. आणि हे विधेयक मांडणारे सुद्धा व्यक्ती नामजोशी होते. पण हे विधेयक पास झालं नव्हतं. पण पुढच्या काळामध्ये ते पास झालेलं 1926 ला. आणि त्याच्यासाठी युनियन ट्रेड ऍक्ट हे सरकारनं कायदा केला होता लक्षात ठेवा. आणि युनियन ट्रेड ऍक्ट करून काय केलेलं, कामगार संघांना संरक्षण प्रदान करण्याचा इंग्रजाचा काय होता, प्रयत्न होता. तर ते विधेयक पास पुढे झालं होतं पण 26 ला. पण अगोदर ते विधेयक संमत होऊ शकलं नव्हतं. पण पुढे मात्र त्याच्यासाठी त्यांनी संघटना म्हणजे तो कायदा केला होता युनियन ट्रेड ऍक्टच्या माध्यमातून. पुढे त्या संघटनांना कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला. तर ते विधेयक मांडणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर नाम जोशी होते लक्षात ठेवा, ज्यांनी कामगारांसाठी काम केलं आपल्याला दिसून येतं ठीक आहे. नाम लोखंडे यांचं सगळ्यात महत्वाचं योगदान काय, तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही जी संघटना आहे का, तर ती संघटना त्यांनी 1884 मध्ये मुंबईमध्ये स्थापन केली होती, ज्याच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. परीक्षेला प्रश्न आला होता ना आता की दीनबंधू हे वर्तमानपत्र कुणी चालू केलं होतं मुंबईमधून, ज्या मुंबईमधून कामगारांचे प्रश्न त्या वर्तमानपत्रामध्ये मांडले. तर दीनबंधू वर्तमानपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडणारे कोण आहेत, नाम लोखंडे आहेत लक्षात ठेवा. हे पण महत्वाचं आहे, परीक्षेला प्रश्न आले होते. त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांचं काय होतं, तर गोपाळकृष्ण गोखले यांनी देशसेवा करण्यासाठी कार्यकर्ते तयार करता यावे यासाठी 12 जून 1905 मध्ये त्यांनी एक संघटना स्थापन केली होती. या संघटनेचं नाव होतं भारत सेवक समाज. तर भारत सेवक समाजावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. तन मन धन अर्पण करून देशसेवा करणारे कार्यकर्ते तयार करणं हे भारत सेवक समाजाचं काम आहे. आणि भारत सेवक समाजानं बरेचसे नेते हे पुढच्या काळामध्ये भारताला दिले होते, राष्ट्रीय चळवळीला दिले होते. तर असा भारत सेवक समाज हा महत्वाचा आहे ठीक आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे, तर न्यायमूर्ती रानडे यांचं सामाजिक आर्थिक राजकीय आणि धार्मिक आपल्या सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचं वर्चस्व आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. तर प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं काम इथं आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. तर रानडे याचे समाजसुधारक म्हणून आपण त्यांच्यावर वेगळे प्रश्न सिरीज घेऊया, त्याच्यामध्ये रानडेची सगळी माहिती बघूया ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कामगारासाठी असणारा हा प्रश्न, जिथं प्रश्न येऊ शकतो. आता एक गेल्या वेळेच्या कंबाईनला जो प्रश्न आला होता का, त्याच्याबद्दल आपण थोड्या 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर प्रश्न काय विचारला होता गेल्या वर्षी, प्रश्न विचारला होता 1978 मध्ये किंवा 75 मध्ये कामगार संघटना स्थापन होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल कोणी टाकलं, असा प्रश्न होता ना. तर कामगार संघटना स्थापन करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं शोराबजी शापूरजी बंगाली. हे उत्तर होतं ना कंबाईनला. आता नीट लक्षात ठेवा, शोराबजी शापूरजी बंगाली या व्यक्तीनं 1875 मध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं. आता परत प्रश्न शोराबजी शापूरजी बंगाली यांच्यावरच येणार, पण प्रश्न काय असणार की असा भारतातील पहिला व्यक्ती कोण आहे, आणि जो व्यक्ती प्रथम राहतो किंवा ते काम पहिलं राहतं तर त्याला जास्त महत्व असतं, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर पहिले व्यक्ती कोण होते ज्यांनी कामगारांच्या कामाचे तास फिक्स असावे किंवा कामगारांच्या कामाचे तास लिमिटेड करा, फिक्स करा, यासाठी पहिलं विधेयक त्या व्यक्तींनी मांडलं होतं. पण हे विधेयक पास होऊ शकलं नव्हतं. तर ते विधेयक त्यांनी मांडलं होतं 1878 ला. पण हे विधेयक मुंबई सरकारनं फेटाळलं होतं. म्हणजे कामगारांच्या कामाचे तास फिक्स असावे यासाठी पहिलं विधेयक मांडणारी व्यक्ती सुद्धा कोण आहेत, शोराबजी शापूरजी बंगाली. आणि कामगारांच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकणारी व्यक्ती सुद्धा कोण होते, शोराबजी शापूरजी बंगाली लक्षात ठेवा. आणि पहिलं कामगारांचा क्लब स्थापन करणारा भारतातील व्यक्ती कोण, आता जर भारतातल्या लेवलला विचारलं तर सगळ्यात महत्वाचं 1870 मध्ये भारतातील पहिला व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव होतं शशिपाद बॅनर्जी. तर शशिपाद बॅनर्जी या व्यक्तीनं काय केलं होतं, कामगारांचा क्लब बंगालमध्ये स्थापन केला होता. तर कामगारांचा क्लब बंगालमध्ये स्थापन करणारा पहिला व्यक्ती 1870, आणि यांचं काम 1875 पुढं आहे लक्षात ठेवा. आणि नाम लोखंडे यांचं तर काम 1884 पासून पुढं ठीक आहे. म्हणजे हे लोक सुद्धा महत्वाचे आहेत की आयोग प्रश्न विचारत असताना मूळ व्यक्तीला पकडतं, म्हणजे मूळ व्यक्ती पहिला कोण आहे, तर इथून पुढे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एखादी गोष्ट किंवा एखादे घटक अभ्यास करत असताना त्याची सुरुवात झाली कुठून, तर ही सुरुवात जी आहे का ती महत्वाची आहे. आणि इथंच परीक्षेला काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. व्यवस्थित करा, परीक्षेला प्रश्न येऊन जाईल. आपल्या नोट्समध्ये सगळी माहिती आहे, नोट्स व्यवस्थित बघा, तुमचं सगळं तिथं काम भागून जाईल. खालील विधाने कोणत्या व्यक्ती संदर्भात आहेत ते ओळखा. आता व्यक्ती दिले लक्षात ठेवा, ते बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पेण या ठिकाणी झाला.
त्यांनी दर्पण आणि दिग्दर्शन यातही लेखन केलं, ते व्यक्ती कोण होते? म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र असणारे आणि बाळशास्त्री जांभेकरांना मदत करणारे कोण व्यक्ती होते? डॉक्टर भाऊ दाजीलाड, भाऊ महाजन, विष्णुबाव ब्रह्मचारी आणि लोकहितवादी. तर उत्तर आहे भाऊ महाजन, लक्षात ठेवा, कारण भाऊ महाजनी त्यांना मदत केली होती. ठीक आहे, तर भाऊ महाजन हे महत्वाचे व्यक्ती. तर भाऊ महाजन यांचं नाव होतं डॉक्टर विठ्ठल गोविंद कुंटे. ठीक आहे, गोविंद विठ्ठल कुंटे, लक्षात ठेवा, डॉक्टर गोविंद विठ्ठल कुंटे. ठीक आहे, तर कुंटे हे त्यांचं सरनेम लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं. ते बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. बाळशास्त्री जांभेकरांना दर्पण वर्तमानपत्र चालू करण्यासाठी त्यांनी मदत केलेली. दर्पणचा मराठीमधून मराठीतलं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करणारे कोण होते? तर जांभेकर होते. पण त्यातलं मराठी जे एक म्हणजे दर्पण हे द्विभाषिक होतं, लक्षात ठेवा, एका साईडला मराठीमधला अनुवाद, एका साईडला इंग्रजीमधला अनुवाद. तर मराठी भाग कोण लिहायचं? तर मराठी भाग भाऊ महाजन लिहायचे. आणि इंग्रजी भागाचं लेखन कोण करायचे? तर इंग्रजी भागाचं लेखन हे जांभेकर करत असत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्यांचं ते महत्वाचे मित्र होते. तर भाऊ महाजन यांनी सगळ्यात महत्वाचं विधवा पुनर्विवाहाला सुद्धा मान्यता दिलेली आहे. स्त्री शिक्षणाला त्यांची मान्यता होती, लक्षात ठेवा. रूढी प्रथा परंपराला त्यांनी विरोध केला होता. आणि दर्पण या वर्तमानपत्रामधून समाजाची जागृती करण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांना सुद्धा सुरुवातीला त्यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे सहाय्य दर्पणला सहाय्य त्यांनी केलं होतं. सगळ्यात महत्वाचं की भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचं एक न्यूजपेपर चालू केलेलं. ठीक आहे, तर या प्रभाकर मधून सुरुवातीला शतपत्रे कुणी लिहिले होते? तर लोकहितवादी यांनी लिहिले होते. त्यामुळे लोकहितवादी यांना ओळख किंवा सुरुवातीचं लोकहितवादीचं लिखाण प्रभाकर मधून लिहिण्यासाठी परमिशन देणारे भाऊ महाजन होते. ठीक आहे, त्यामुळे भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मधूनच त्यांनी सगळे पुढच्या काळामध्ये लेखन केलं होतं. नंतर लोकहितवादी यांनी हितेचू नावाचं एक त्यांचं न्यूजपेपर काढलं होतं. त्याच्यानंतर लोकहितवादी नावाचंही त्यांचं एक न्यूजपेपर होतं. आणि लोकहितवादी हे त्यांचं टोपण नाव पण होतं, यातून ते लिहायचे, लक्षात ठेवा. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी काय केलं होतं? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन मिशनरी जे भारतामध्ये धर्मप्रसार करतात, तर त्या धर्मप्रसाराला विरोध केला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग धर्मप्रसाराला विरोध करत असताना समुद्रकिनारीचे वादविवाद नावाचं यांचं पुस्तक आहे, की जे ख्रिश्चन मिशनऱ्यांना दर गुरुवारी समुद्रकिनारी भेटायला बोलवायचे आणि ते धर्मावर चर्चा करायचे, लक्षात ठेवा. त्यामुळे धर्मप्रसाराला विरोध करणारी व्यक्ती आणि हिंदू धर्माला महत्व देण्याचं काम विष्णुबा ब्रह्मचारीने केलं आपल्याला दिसून येतं. आणि डॉक्टर भाऊदाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून पुढे काम करतात आणि मुंबईमधले एक महत्वाची व्यक्ती म्हणून पण त्यांचं योगदान आहे. जर समाजसुधारकची सिरीज बघत असताना आपण त्यांच्यामध्ये त्यांचा सगळा भाग घेऊया. ठीक आहे, तर हे सगळे आपल्याला दिसतील, हे विधानं कोणा संदर्भात आहेत? तर भाऊ महाजन. ठीक आहे, तर भाऊ महाजन हे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. त्यांचं कार्य आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असा आदेश काढला होता? तरी दोन गोष्टी तयार होतात, लक्षात ठेवा. एक म्हणजे काँग्रेसचं कोणतं अधिवेशन आहे, तिथं सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असा आदेश काढला. आणि असं काँग्रेसचं कोणतं अधिवेशन आहे ज्या अधिवेशनामध्ये किंवा कधी कायदा करण्यात आला होता की ज्या कायद्यानं ह्या लोकांना काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याला बंदी घातली होती, लक्षात ठेवा. मग काँग्रेसचं असं कोणतं अधिवेशन होतं की ज्याच्यामध्ये आदेश काढला होता मुंबई, कलकत्ता, अलाहाबाद आणि मद्रास? तर त्याचं उत्तर आहे मद्रास. तर मद्रासचं अधिवेशन झालं होतं 1887 ला. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम व्यक्ती जे की काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते, लक्षात ठेवा. या अधिवेशनाला 610 सदस्य हजर होते. आणि याच अधिवेशनामध्ये आदेश काढला होता की काँग्रेसच्या सरकारी सदस्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहू नये आणि उपस्थित राहिलं तर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. तर हा आदेश होता मद्रास अधिवेशनामध्ये 1887 ला. आणि याच मद्रास अधिवेशनामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषदा आणि औद्योगिक परिषदा भरवण्याचा ठराव पण मांडला होता, लक्षात ठेवा. आणि या ठरावाला पुढच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी काय केला होता? विरोध केला होता. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये काय पहिलं अधिवेशन होतं आता लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो, तर महाराष्ट्रामध्ये झालेले अधिवेशन, मग त्यातल्या त्यात मुंबईमध्ये झालेले अधिवेशन किती होते? तर त्या प्रत्येक अधिवेशनाचं अध्यक्ष प्रत्येक वेळी कोण कोण राहिलं, तर ह्या सुद्धा सगळ्या लोकांची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर पुढच्या काळामध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. आणि प्रश्न पण आला होता खालीलपैकी कोणतं अधिवेशन मुंबईमध्ये झालं नाही, तर इसवी सन दिले होते, लक्षात ठेवा. म्हणजे मुंबईमधले सगळे अधिवेशन व्यवस्थित करा, कारण हा इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास, त्यामुळे परीक्षेला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर पहिलंच अधिवेशन मुंबईला होतं 1885 ला. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष ओमेशचंद्र काय होते बॅनर्जी होते. तर त्या अधिवेशनाला 72 लोक हजर होते. त्या अधिवेशनाचे सचिव होते ॲलन ह्यूम. ठीक आहे, तर त्या अधिवेशनाच्या अधिवेशनामध्ये एकूण किती ठराव मांडले होते? 9 ठराव मांडले होते. ते 9 ठराव कोणते? इथं पण परीक्षेला प्रश्न असतो, ते व्यवस्थित बघून घ्या.
या अधिवेशनाची जबाबदारी कोणावर होती? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन यांच्यावर होती. आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननं गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये अधिवेशन भरवलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, कलकत्ता अधिवेशन झालं होतं. दुसरंच अधिवेशन होतं 86 ला. अध्यक्ष होते दादाबाई नवरोजी, पारसी समाजाचे व्यक्ती अध्यक्ष पहिल्यांदा झाले होते. आणि सदस्य हजर होते 410. तर 410 सदस्य हजर होते. आणि इथं इंडियन असोसिएशन नावाची संघटना इंडियन काँग्रेस लीग इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली होती. जी इंडियन असोसिएशन संघटना सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांची होती, लक्षात ठेवा. आणि काँग्रेस एक राजकीय व्यासपीठ म्हणून काम करेल असा इथं ठराव मांडण्यात आला होता. आणि डफरींना दुसरे अधिवेशन झाल्यानंतर आपल्या लोकांना गार्डन पार्टी दिली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे गार्डन पार्टी देण्याचं काम एकच होतं की आपले लोक आणि डफरीन यांच्यामध्ये खूपच जवळचे संबंध, स्नेहाचे संबंध निर्माण झाले होते. आणि हे कुठंतरी प्रेम दाखवायचं होतं, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्याला रात्री जेवायला बोलवलेलं. आणि एक रात्री जेवायला बोलवलं खरं, पार्टी दिली, पण पुढच्या अधिवेशनापासून तर टीकाच चालू केली डायरेक्ट. कारण त्याला ते भारतीय लोकांचा जो वाढणारा स्नेह होता तो त्याला आवडलेला नव्हता, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं कलकत्ता अधिवेशनानंतर पुढे या सगळ्या गोष्टी झालेल्या. त्याच्यानंतर अलाहाबाद हे महत्वाचं आहे. तर अलाहाबाद हे जे अधिवेशन होतं तर ते चौथं अधिवेशन होतं. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य अलाहाबादचं काय होतं तर जागाच मिळू नये यासाठी प्रयत्न केलेलं अधिवेशन म्हणजे अलाहाबाद आहे. आणि अलाहाबादचं अधिवेशन झालं होतं 1888 ला. अध्यक्ष पहिल्यांदा इंग्रज व्यक्ती कोणतरी झाला होता आणि त्याचं नाव होतं जॉर्ज युल आणि तो होता इंग्लंडचा व्यापारी, लक्षात ठेवा. तर आपण या व्यक्तीला अलाहाबादच्या अधिवेशनाला काय केलं होतं? अध्यक्ष म्हणून, लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आपली एक नोट्स आहे, या नोट्समध्ये तुम्हाला टेलिग्रामला ती नोट्स भेटल. त्या नोट्समध्ये सगळं तुम्हाला कोडिंग करून माहिती दिलेली आहे. त्या माहितीमध्ये सगळं आहे. कलकत्तामध्ये झालेलं अधिवेशन, मुंबईमध्ये झालेलं अधिवेशन आणि मद्रासमध्ये झालेलं अधिवेशन, कोणते इंग्रज व्यक्ती त्याचे अध्यक्ष राहिले, त्या अधिवेशन कोणत्या शहरात भरलं होतं, ही सगळी माहिती आहे. तुम्ही फक्त सर्च करा टेलिग्रामला, तुम्हाला भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल हिस्ट्री 188 हे जॉईन करून ठेवा सगळ्यांनी. हिस्ट्री 188 वर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल, प्रश्न पण भेटतील त्या टाईपचे, लक्षात ठेवा. तर सोडवा. तर अशा पद्धतीनं काँग्रेसवरचा हा प्रश्न. आणि हा तर आदेश काढला होता मद्रासच्या अधिवेशनामध्ये, पण कायदा केला होता 90 ला आणि कायदा 92 ला लगेच रद्द पण केला होता. दोनच वर्ष तो कायदा राहिला होता, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने कोणत्या व्यक्तीबद्दल आहेत ते ओळखा. तर सगळ्यात महत्वाचं, देवाने माणसाला निर्माण केले आहे असं ते म्हणाले. म्हणजे हे वाक्य सुद्धा सिंगल लाईन प्रश्न येऊ शकतो. देवाने माणसाला निर्माण केले आहे असं कोण म्हणालं? त्यांनी अस्पृश्यतेच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय भिंगार या ठिकाणी घेतला, जे की अहमदनगरमध्ये आहे. त्यांनी 1912 पर्यंत अस्पृश्यांसाठी 23 शाळा काढल्या, त्यातील काही महाराष्ट्राच्या बाहेर होत्या. ठीक आहे, तर ते व्यक्ती कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. तर उत्तर निश्चितच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे आहे, लक्षात ठेवा. आताच प्रश्न आला होता राज्यसेवेला, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना कुठला पुरस्कार देण्यात आला? तर दलित मित्र हा त्यांचा पुरस्कार आहे, जो सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानानं किंवा त्यांनी दिला होता, लक्षात ठेवा. आणि अस्पृश्यांसाठी काम करणारे आद्य दलित उद्धारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशी व्यक्ती म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी ज्यांनी काम केलं अशा व्यक्तीवर जर प्रश्न विचारायचा असेल तर आयोगासमोर दोन व्यक्ती महत्वाचे असतात. एक म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर दोघांपैकी एक तरी प्रश्न प्रत्येक परीक्षेला फिक्स असतो, त्यामुळे समाजसुधारक करत असताना खूप महत्वाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना कालानुक्रमे लावा. आता मेन्सला कंटिन्यू प्रश्न आलाय, तर पुढच्या काळामध्ये कंबाईनला सुद्धा प्रश्न असू शकतो. हा घटना कालानुक्रमे लावा, एका पेजवर सगळ्या घटना त्यांच्या लिहून काढा आणि त्या घटना व्यवस्थित बघा, तर तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जास्तीत जास्त घटना 1927 ते 33 मध्ये. ठीक आहे, तर एका वर्ष झाल्या, दोन दोन घटना आहेत, तर त्या व्यवस्थित बघा, तिथं जमलिंग होण्याची थोडी शक्यता आहे, लक्षात ठेवा. आपल्या नोट्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं वाक्य होतं, देवाने माणसाला निर्माण केलाय. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म झाला होता जमखिंडी संस्थानामध्ये, लक्षात ठेवा. आणि तिथंच मग त्यांचं शिक्षण झालं होतं. त्र्यंबकराव खंडेराव हे नाव लक्षात ठेवा, हे होते त्यांचे शिक्षक. आणि या शिक्षकांचा त्यांच्यावर काय होता? प्रभाव होता, लक्षात ठेवा. नंतर प्रार्थना समाजासोबत काम केलं होतं. तर प्रार्थना समाजाची दीक्षा त्यांनी सातारामध्ये घेतली होती आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून हिंदू धर्माचं महत्व सांगण्यासाठी त्यांनी युरोपला काय केले होते? दौरे केले होते. इंग्लंड अमेरिकेला जाऊन हिंदुस्थानातील हिंदू धर्माबद्दलची माहिती तिथं जाऊन ते निबंध वाचण्याचं काम करणारे महत्वाचे समाजसुधारक म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. त्यांचं न्यूजपेपरवर प्रश्न आला तर कोणतं न्यूजपेपर होतं हे लक्षात ठेवा.
उपासना हे न्यूजपेपर होतं, तर उपासना न्यूजपेपरच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून काम करत असताना बिंगारमध्ये अहमदनगरमध्ये अस्पृश्यांची सभा भरली होती, तिथं ते उपस्थित होते आणि तिथंच अस्पृश्यांनी सर्व प्रश्न त्यांना सांगितले होते. त्यावेळेस त्यांनी तिथंच शपथ घेतली होती, लक्षात ठेवा. आणि शपथ घेतल्यानंतर त्यांनी पुढचं कार्य सगळं अस्पृश्यांसाठी खर्च केलं. त्या कार्यामध्ये त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या भगिनी होत्या जनक्का शिंदे, लक्षात ठेवा. तर त्या सुद्धा महत्वाच्या आहेत, त्यांचंही कार्य विचारलं जाऊ शकतं. नंतर 1906 मध्ये काम करत असताना 1906 ला डिप्रेस क्लासेस मिशन त्यांनी स्थापन केलं होतं. तर डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी शाळा असतील, त्याच्यानंतर अस्पृश्यांसाठी वसतिगृह असतील, तर हे काढण्याचं काम आणि शिक्षण देण्याचं काम, त्यांचं जीवनामध्ये सुखसमाधान आणण्याचं काम करणारी महत्वाची व्यक्ती म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. 1910 मध्ये त्यांनी मुरुळी प्रतिबंधक सभा स्थापन केली होती. देवदासी मुरुळी अशा ज्या प्रथा होत्या समाजामध्ये, त्या दूर करण्याचा त्यांनी त्या सभेच्या माध्यमातून काय केला होता, प्रयत्न केला होता. तर ते सुद्धा सगळं महत्वाचं आपल्याला इथं सांगता येतं, लक्षात ठेवा. तर अशा बऱ्याचशा शाळा काढल्या होत्या. तर जवळपास 23 शाळा होत्या, त्यातल्या बऱ्याचशा शाळा तर या महाराष्ट्राच्या बाहेर होत्या, त्यामुळे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांच्याबद्दलची तुंबूत माहिती बघा, परीक्षेला प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर महिला संदर्भात, महिला एज्युकेशन या संदर्भात काम करणारी महत्वाची व्यक्ती म्हणजे महर्षी दोंडो केशव कर्वे. त्यामुळे दोन लोकांचा अभ्यास करायचा महिला याच्याबद्दल उन्नतीसाठी. तर सगळ्यात महत्वाचे एक महर्षी दोंडो केशव कर्वे आणि त्यांच्यासोबत पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाई आणि महर्षी दोंडो केशव कर्वे, तर महिलांच्या एज्युकेशन बद्दल त्यांच्या उन्नतीसाठी त्यांचं काम आहे. त्या दोघांपैकी एकावर प्रश्न असतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे, तर 1920 ला त्यांची जयंती, लक्षात ठेवा. ते 100 वर्ष पूर्ण होत आहे 2020 ला, त्यामुळे त्यांच्यावर पण पाठीमागे प्रश्न आला होता. त्यामुळे अण्णाभाऊ साठे पण व्यवस्थित करा. त्यांच्या कथा कादंबऱ्या वगैरे याच्यापैकी एकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळं साहित्य यांचं बघून ठेवा, ठीक आहे. खालीलपैकी कोणता लढा हा महात्मा गांधीजींचा अखिल भारतीय स्तरावरील पहिला लढा म्हणून ओळखला जातो? म्हणजे महात्मा गांधीजींनी भारतातला असा कोणता लढा उभा केला की जो ऑल इंडिया लेवलचा पहिला लढा होता? चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहकार चळवळ, रौलट सत्याग्रह. तर महात्मा गांधीजींचा पहिला लढा होता रौलट सत्याग्रह. तर रौलट सत्याग्रह झाला होता 1919 ला, लक्षात ठेवा. त्याचं नेतृत्व होतं महात्मा गांधीजींच्या हातामध्ये. तर रौलट सत्याग्रहाच्या वेळेस महात्मा गांधीजींनी सत्याग्रह सभा स्थापन केल्या होत्या, हा आयोगाचा प्रश्न, लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न असू शकतो, सत्याग्रह सभेचे अध्यक्ष कोण होते? तर सत्याग्रह सभेचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. आणि महात्मा गांधी रौलट कायद्याला म्हणले होते काळा कायदा, लक्षात ठेवा. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, सत्याग्रह सभा ज्या स्थापन झाल्या होत्या का, त्याचं उपाध्यक्ष कोण होतं? तर हे उपाध्यक्ष सुद्धा महत्वाचे प्रश्न येऊ शकतो. तर उपाध्यक्ष होते बेंजामिन हॉर्निमन, हे लक्षात ठेवा. तर त्यांनी त्या कायद्याला ब्लॅक बिल म्हटलं होतं, लक्षात ठेवा. तर ब्लॅक बिल कोण म्हटलं रौलट कायद्याला असं विचारतील, ठीक आहे. तर ते म्हणले होते बेंजामिन हॉर्निमन, हे महत्वाचं आहे. आणि ह्या रौलट सत्याग्रहाच्या विरोधात मग त्यांनी ऑल इंडिया लेवलला पहिला लढा उभा केला होता. पण सगळ्यात महत्वाचं जालिनवाला बाग हत्याकांड घडलं होतं, त्यामुळे पुढच्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी ही चळवळ मागं घेतली होती. आणि मी माझ्या आयुष्यात ही मला एवढी गोडचूक केली असं त्यांचं उद्गार त्या काळात होते. एकदम अस्वस्थ झालेले, कारण जालिनवाला बाग हत्याकांडामध्ये बरेचशा 1000 जास्त लोकांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. तर जालिनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर कुठल्या लोकांनी आपल्या पदव्या परत केल्या, परीक्षेला प्रश्न असतो, लक्षात ठेवा. तर रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला होता आणि सरोजिनी नायडू यांनी एका पदवी सोडून दिली होती, त्या पदवीचं नाव होतं कैसरी हिंद, लक्षात ठेवा. ह्या दोन पदव्याचा त्याग करण्यात आलेला. चंपारण्य सत्याग्रह कधी झाला होता? 1917 ला, निळीचा प्रश्न आहे. खेडा सत्याग्रह झाला होता 1918 ला, हे महत्वाचं आहे. असहकार चळवळ झाली होती 1 डिसेंबर 1920 ला, ठीक आहे. तर 1 डिसेंबर 1920 ला काँग्रेसनं मान्यता दिली होती त्याला, आपल्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये लास्ट शेवटच्या 2 दिवशी, लक्षात ठेवा. नागपूरला ते अधिवेशन भरलं होतं आणि 1920 पासून असहकार चळवळ सुरू झालेली. तर अशा महात्मा गांधीच्या वेगवेगळ्या चळवळी. आता चंपारण्य खेडा या दोघांच्या मध्ये एक लढा होता, अहमदाबाद गिरणी कामगार लढा. तर हा लढा होता 1 फेब्रुवारी 1918 ला, ठीक आहे. तर हे लढे सुद्धा महत्वाचे आहेत, कारण राज्यसेवा मेन्सला 2020, 2021 आणि 2022 ला कंटिन्यू या तीन लढ्यावर प्रश्न विचारला होता. एक होता प्रश्न क्रम लावा आणि एक प्रश्न होता जोड्या लावा, परत पण येऊ शकतो, लक्षात ठेवा. नॉर्मल खालील दिलेल्या विधानाचा विचार करून ते विधान कोणत्या कायद्यात लागू पडतात ते ओळखा. आता कायद्यावर प्रश्न एक असतो, तर एक हे विधान घेतलेलं आहे, एका कायद्याची माहिती याच्यामध्ये. या कायद्याने व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील सदस्यापैकी 3 सदस्य हे भारतीय असतील असं सांगण्यात आलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या कायदा करण्यापूर्वी भूपेंद्रनाथ बसू यांनी त्यांना मदत केली होती. या हा कायदा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत लिहिलं होतं, जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे, तर असा लेख त्यांनी लिहिला होता. तर हे वाक्य खालीलपैकी कोणत्या कायद्याला लागू पडतात? 1892 कायदा, 1909 कायदा, 1919 कायदा आणि 1861 कायदा. तर हे सगळे उत्तर लागू पडतात 1919 कायद्याला. 1919 कायद्याचं नाव होतं मॉन्टेगू चेन्सफोर्ड सुधारणा कायदा.
आता 1919 कायद्याला अनेक नाव आहेत, ते सगळे नाव लक्षात ठेवा, ठीक आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट असंही म्हणतात, मॉन्टफोर्ड कायदा असंही म्हणतात, मॉन्टेगू चेन्सफोर्ड सुधारणा कायदा असंही म्हणतात, त्याच्यानंतर 1919 इंडियन काउन्सिल ऍक्ट असंही म्हणतात. मवाळ लोक या कायद्याला काय म्हणले होते, मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं म्हणले होते मवाळ, ठीक आहे. तर मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया किंवा मॅग्ना चार्टा ऑफ इंडिया असं त्यांनी त्या कायद्याला काय दिलं होतं, नाव दिलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे वेगवेगळे नावं, पण लक्षात ठेवायचं हा कायदा करण्यापूर्वी काय होतं, तर हा कायदा करण्यापूर्वी 1917 एक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीचं नाव होतं मॉन्टेगू चेन्सफोर्ड सुधारणा समिती. आणि या समितीमध्ये वेगवेगळे सदस्य होते, पण या समितीमध्ये एकमेव सदस्य भारतीय होता. त्या भारतीय सदस्याचं नाव काय, तर त्या भारतीय सदस्याचं नाव होतं भूपेंद्रनाथ बसू. आणि 2 वर्ष म्हणजे 1917 पासून 1919 पर्यंत या लोकांनी आपल्या भारताच्या सर्व परिस्थितीचा अभ्यास केला. संघटना, संस्था, राजकीय पक्ष, वेगवेगळे लोक यांना एक प्रश्नावली भरायला दिली, त्या प्रश्नावलीमधून माहिती गोळा केली, आणि त्या माहितीच्या आधारावर त्यांनी ती माहिती इंग्लंडला पाठवली, मसुदा तयार करून त्या माहितीच्या आधारावर जो कायदा केला गेला त्याच कायद्याचं नाव होतं 1919 कायदा. आणि ह्या 1919 कायद्यानं भारतामध्ये अधिकार मग देण्याचा प्रयत्न होता, लक्षात ठेवा. म्हणजे तो कायदा करायला मदत करणारे भारतीय कोण होते, भूपेंद्रनाथ बसू. हा कायदा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळक नाराज झाले होते, टिळकांनी वेगवेगळे वाक्य तिथं म्हणले होते. तर पहिलं वाक्य होतं, जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे. असं का म्हणले टिळक, तर दिल्लीमध्ये अधिकार मिळणं हे आत्ता तरी कठीण दिसतंय, त्यामुळे दिल्लीमध्ये इतक्या लवकर आपल्याला अधिकार भेटणार नाही, त्यामुळे जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे असं त्यांचं म्हणण्याचं काम होतं. नंतर म्हणले होते कबूल वा ना कबूल, असं पण म्हणले होते, लक्षात ठेवा, कबूल वा ना कबूल, कबूल वा ना कबूल असंही ते म्हणले होते. अजून काय म्हणले होते, टीका केली होती, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पाया पण नव्हे, हा प्रश्न आयोगाने विचारला होता, लक्षात ठेवा. आणि उजाडले पण सूर्य कोठे आहे असं पण ते म्हणले होते. म्हणजे 4 वाक्य हे लोकमान्य टिळकांचे वाक्य आहेत, त्यांनी या कायद्यावर काय केली होती, टीका केली होती, लक्षात ठेवा. तर असा हा 1919 कायदा, मॉन्टेगू चेन्सफोर्ड सुधारणा कायदा. तर सगळ्यात महत्वाचं एक काम की तुमच्यासाठी एक कमेंट करा तुम्ही, की 1919 कायद्यानं एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची सदस्य संख्या 1+9 होती, लक्षात ठेवा. तर ह्या 1+9 मध्ये सगळ्यात महत्वाचं 1+8 सदस्य होते. किती सदस्य होते, 1+8, पण या 1+8 म्हणजे टोटल 9 होते. तर यातले 3 सदस्य भारतीय होते, तर हे 3 सदस्याची नावं काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तर या 3 सदस्याची नावं कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या, कमेंट करून द्या. मला माहित आहे पण मी सांगणार नाही. तर ते 3 सदस्य तुम्हाला ग्रहपाठ, तुम्ही त्याच्यामध्ये ते नावं टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही त्या 3 लोकांची नावं सांगा, आणि तुम्ही नाही टाकलं तर मी टाकणारच आहे, तिथे पिन मारून तुम्ही मेसेज ठेवतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. असा असताना 1919 कायदा, 1919 कायद्यानं काय झालं होतं, तर 1919 कायद्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. केंद्रामध्ये काय झालं होतं आणि प्रांतामध्ये काय झालं होतं. केंद्रामध्ये द्विगृही व्यवस्था आली होती, एक कनिष्ठ सभागृह आलं होतं आणि एक वरिष्ठ सभागृह आलं होतं. कनिष्ठ सभागृहामध्ये सदस्य होते 145 आणि वरिष्ठ सभागृहामध्ये सदस्य होते 60. त्यामुळे 145 आणि 60 ही केंद्रामधले कनिष्ठ आणि वरिष्ठची सदस्य संख्या आहे. याच्यावर परीक्षेला पाठीमागे प्रश्न आला होता, सदस्य संख्या सांगा. पण प्रांतामध्ये काय झालं होतं, तर प्रांतामध्ये दुहेरी व्यवस्था लागू करण्यात आली होती. दुहेरी शासन व्यवस्था त्याला म्हणतात, द्विस्तरीय व्यवस्था म्हणतात, आणि त्याला म्हणतात द्विदल पद्धती. प्रांतामध्ये म्हणजे काय, सोपीव आणि राखीवची व्यवस्था. सोपीव खातं तयार केलं होतं आणि राखीव खातं तयार केलं होतं. सोपीव खात्याचा कारभार दिला होता भारतीय लोकांना आणि राखीव खात्याचा कारभार दिला होता इंग्रजांच्या हातामध्ये, लक्षात ठेवा. तर ह्यालाच ते जबाबदार शासन पद्धती म्हणत होते, पण ही जबाबदार शासन पद्धती नव्हती, तर ही मर्यादित शासन पद्धती होती. कुठंतरी भारतीय लोकांना अधिकार द्यायचे होते, पण अधिकार देत असताना टप्प्याटप्प्यानं आणि क्रमाक्रमानं ते अधिकार द्यायचे होते. मग परीक्षेला प्रश्न काय असतो, 1919 कायद्यानं प्रांतामध्ये द्विदल व्यवस्था लागू करण्यात आली, द्विस्तरीय व्यवस्था लागू करण्यात आली, दुहेरी व्यवस्था लागू करण्यात आली. तर ती कुठल्या कायद्यानं करण्यात आली होती, 1919. मग ही व्यवस्था कधीपासून कधीपर्यंत होती, आयोग इथं प्रश्न विचारू शकतं. तर ही व्यवस्था होती 1921 पासून 1937 पर्यंत, आणि 37 ही व्यवस्था नष्ट झाली आणि त्याच्या जागेवर प्रांतिक पूर्ण स्वायत्तता आली, लक्षात ठेवा. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, अजून प्रश्न आलेला नाही, लक्षात ठेवा. नंतर 1919 कायद्यानं हाय कमिशनर पद आलं होतं, त्या पदावर येणारे भारतीय वगैरे हे सगळं पाठी पुढच्या लेक्चरला कधीतरी घेऊ आपण, कारण ते सगळं तिथं आहे, लक्षात ठेवा. हाय कमिशनर पहिला कोण होता, सर विलियम स्टीव्हन्स मियर. पहिले भारतीय कोण होते, सर दादीबा मिरवांजी दलाल. पहिल्या महिला कोण होत्या, विजयालक्ष्मी पंडित, ठीक आहे. तर हे सगळं माहिती आहे. तर अशा पद्धतीनं 1919 हा कायदा, त्याच्यामधले हे सगळे महत्वाची माहिती लक्षात ठेवा, ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नामध्ये आपण ह्याचा उल्लेख करूया, त्या कायद्यावर प्रश्न टाकू, त्याचं विश्लेषण पुढे घेऊया. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे,
डेव्हिड रिकॉर्डो आणि जेम्स मिल यांना खंड सिद्धांतानुसार शेतचारा गोळा करायचा होता. दुसरं वाक्य, एल्फिस्टन यांच्या जमीन महसूल पद्धतीत लिलाव पद्धत, मोजवारी पद्धत, कायमदारा पद्धत यांचा समन्वय होता. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य, रयतवारी पद्धतीत जमिनीचे मालक जमीनदार यांना घोषित करण्यात आलं होतं. रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीचे मालक जमीनदार यांना घोषित करण्यात आलं होतं. आणि उत्तर भारतातील जमीन महसूल पद्धतीचा जनक थॉमस मनरो होता. तर प्रश्न विचारले खालील पैकी कोणतं वाक्य बरोबर आहे, तर पहिलं वाक्य बरोबर आहे, लक्षात ठेवा हे वाक्य बरोबर आहे. कारण डेव्हिड रिकॉर्डोचा खंड सिद्धांत होता, त्याचा मित्र जेम्स मिल होता, या दोघांना खंड सिद्धांतानुसार शेतचारा गोळा करावा असं वाटायचं. आणि हा खंड सिद्धांत पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात कुठे लागू केला होता, तर इथं प्रश्न येऊ शकतो, तर तो पहिल्यांदा लागू केला होता इंदापूरमध्ये. आणि इंदापूरमध्ये खंड सिद्धांत लावला होता डेव्हिड रिकॉर्डोचा, पण सिद्धांत लावणारा डेव्हिड रिकॉर्डो नव्हता, दुसराच व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं नाव काय होतं? रॉबर्ट प्रिंगेल. तर रॉबर्ट प्रिंगेल हा कोण होता? तर या व्यक्तीला पुण्याचा असिस्टंट कलेक्टर म्हणून एल्फिस्टननं काय केलं होतं? निवड केलं होतं. आणि खंड सिद्धांत लागू करण्यासाठी त्यानं प्रायोगिक स्तरावर एक तालुका निवडला होता, त्याच तालुक्याचं नाव होतं इंदापूर. पण इंदापूर सोबत त्यानं अजून एक निवडला होता, त्याचं नाव होतं पाबळ. पण पाबळमध्ये लावला नव्हता, लक्षात ठेवा, इंदापूरमध्ये लावला. पण इंदापूरमध्ये लावल्यानंतर पण शेतचाऱ्याचे दर त्यानं 55% सांगितले होते, जे रयतवारी पद्धतीपेक्षा जास्त होते. म्हणून खंड सिद्धांत हा तिथून अपयशी ठरला, तिथं तो सिद्धांत यशस्वी झाला नाही. मग प्रश्न विचारतील, प्रिंगेल नंतर तिथं जमिनीचं सर्वेक्षण कोणी केलं इंदापूरमध्ये? तर त्या व्यक्तीचं नाव होतं लेफ्टनंट नॅश नावाचा अधिकारी. तर लेफ्टनंट नॅश नावाच्या अधिकाऱ्यानं इंदापूरमध्ये परत जमिनीचं सर्वेक्षण केलं होतं. आणि हा प्रश्न येऊ शकतो, कारण आयोग प्रिंगेल पर्यंत येऊन थांबले, आयोग पुढच्या काळामध्ये पुढे जाऊ शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर लेफ्टनंट नॅश महत्वाचा आहे. नंतर 1835 मध्ये कोणाचं कमिशन नेमलं होतं? विनगेट, हे लक्षात ठेवा. विनगेट यांचं कमिशन होतं गोल्डस्मिथ आणि डेव्हिडसन यांच्या मदतीनं. तर ह्या विनगेट कमिशननं सांगितलं होतं 30 वर्ष भारतामध्ये कुठली पद्धत लागू करा? रयतवारी पद्धत, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तो प्रश्न आहे. त्याच्यानंतर एल्फिस्टन यांच्या जमीन महसूल पद्धतीत लिलाव पद्धत, मोजवारी पद्धत, कायमदार पद्धत यांचा समन्वय होता. तर नाही, लक्षात ठेवा, हे वाक्य चुकीचं आहे. कारण दुसरं वाक्य चुकीचं असण्याचं कारण 3 गोष्टीमध्ये बदल होता. सगळ्यात महत्वाचं रयतवारी पद्धत, मोजवारी पद्धत आणि महालवारी पद्धत या 3 पद्धतीमध्ये साम्य आहे. साम्य म्हणजे सारखेपण आहे. आणि हा समन्वय एल्फिस्टनच्या पद्धतीमध्ये दिसतो आपल्याला, ठीक आहे. त्यामुळे कायमदारा नाही, कायमदारा पद्धतीवर टीका होती आणि एल्फिस्टननं पण टीका केली, त्यामुळे कायमदारा असू शकत नाही. रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीचं मालक जमीनदार बनले, रयतवारीमध्ये नव्हते बनले, तर हे मालक बनले होते कायमदारा पद्धतीमध्ये. कायमदारा पद्धतीमध्ये जमीनदार हे जमिनीचे मालक होते, तर रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी हे त्यांच्या जमिनीचे काय होते? मालक होते. आणि उत्तर भारतात जमीन महसूल पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? थॉमस मनरोला म्हणत नाहीत, तर तो जनक म्हणतात मार्टिन बर्डला. कोणाला म्हणतात? मार्टिन बर्ड. तर मार्टिन बर्डला उत्तर भारतातील जमीन महसूल व्यवस्थेचा जनक म्हणतात. मार्टिन बर्डनं महालवारी पद्धत शोधली होती आणि ही महालवारी पद्धत त्यानं पहिल्यांदा कोणत्या प्रांतात लागू केली होती? तर त्या प्रांताचं नाव होतं आग्रा. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. खालील घटना कालानुक्रमेला, ठीक आहे. तर असा एखादा प्रश्न असतो परीक्षा, लक्षात ठेवा, घटना कालानुक्रमे विचारले जातात. तर वुडचा अहवाल, तर सगळ्यात महत्वाचं वुडचं कमिशन कधी होतं? 1854. पहिली रेल्वे चालू केली होती 1853, ठीक आहे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला होता 1856 आणि सातारा संस्थान खालचा केलं होतं 1848. तर पहिली घटना सातारा संस्थान खालचा केला 1848 म्हणजे ड. आता ड तर सगळ्याच पर्यायामध्ये पहिलं दिसतंय, लक्षात ठेवा. 1848 नंतर घटना कोणती होती? 1853. तर ब, आता ब पहिल्यांदा कुठं आहे? तर हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला, राहिले 2. तर दोन्हीमध्ये पण इथं आपल्याला ब पहिल्यांदा दिसतं. त्याच्यानंतर 1854, तर उडचा कलिता अ. तर हे लक्षात ठेवा, आता 2 नंबर हे त्याचं काय उत्तर आहे. तर सगळ्यात महत्वाचं उडचा अहवाल, पहिली रेल्वे, विधवा पुनर्विवाह कायदा आणि सातारा संस्थान, ठीक आहे. आता इथं परीक्षेला प्रश्न येऊन गेलेत पाठीमागं, जसं की उडचा अहवाल आहे. तर उडच्या अहवालामध्ये काय झालं होतं? लंडन विद्यापीठाच्या धर्तावर भारतात विद्यापीठ स्थापन करा असं ते म्हणले होते. तर भारतात 3 युनिव्हर्सिटी आल्या होत्या, कोणत्या? कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. आता कंटिन्यू तिथं पण प्रश्न आलेत, लक्षात ठेवा. आत्ता प्रश्न होता डिपार्टमेंटच्या परीक्षेला बहुतेक, का गट कच्या परीक्षेला. तर प्रश्न विचारला होता मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीच्या परीक्षेला किती लोक बसले होते. आता सदस्य संख्या विचारली होती, किती सदस्य होते? 132 सदस्य होते पहिल्यांदा बसलेले, आणि त्यातले फक्त 22 का काहीतरीच पास झाले, लक्षात ठेवा. आता प्रश्न होता रिसेंट, गेल्या आठवड्यात ती परीक्षा झाली, ठीक आहे. म्हणजे असे प्रश्न येतात. पहिली रेल्वे चालू केली होती 1853, पण सगळ्यात महत्वाचं कन्सेप्च्युअल प्रश्न काय आला होता? तर रेल्वे चालू करत असताना भारतातल्या लोकांचा पैसा वापरला का? तर नाही, लक्षात ठेवा. सरकारी तिजोरीतला पैसा वापरला का? नाही. तर पैसा इंग्लंडमधला वापरला होता, कारण त्याच्यावर होणारा नफा त्यांना अविरतपणे कुठं घेऊन जायचा होता? इंग्लंडला घेऊन जायचा होता.
विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला 56 तर प्रश्न काय येऊ शकतो इथं विजोड व्यक्ती ओळखा प्रश्न येणार आणि विजोड व्यक्ती ओळखा म्हणजे तर चार लोकांचे नाव असणार पण इथं तीन लोक ते असणार ज्यांनी विधवा पुनर्विवाह करायला मान्यता दिली होती किंवा त्यासाठी कार्य केलेलं ईश्वरचंद्र विद्यासागर वीरेश लिंगम पंतलू विष्णुशास्त्री पंडित हे तीन लोक ज्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा करायला सांगितलं आणि 56 डलहौसीनं काय केला होता तो कायदा केला होता आणि सातारा संस्थान खालसा केला होता 1848 कारण सातारेचे राजे होते प्रताप सिंह यांनी पुत्रिक होते त्यामुळे त्यांचा प्रांत काय केला होता खालसा केला होता आणि काम केलं होतं रंगोबापूजी गुप्तेंनी लक्षात ठेवा ते वाचवण्याचं त्याच्यानंतर पुढचा 1856 पासून ब्रिटिश सरकारनं लष्कर व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केले सैनिकांना जुन्या लोखंडी बंदुकाऐवजी एनफिल्ड रायफली वापरण्यात दिल्या तर सैनिकांना ते वापरण्याचं प्रशिक्षण कुठे दिलं जात होतं अंबाला हिस्सार सियालकोट डमडम बराकपूर आग्रा अंबाला डमडम सियालकोट वरील पैकी सर्व ठिकाणी तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्या कोणत्या ठिकाणी होते ज्या ठिकाणी हे प्रशिक्षण दिलं जात होतं जिथं एनफिल्ड बंदुका वापरल्या जायच्या लक्षात ठेवा त्याला काडतूस वापरावे लागायचे तर ते काडतूस वापरायला पुढे मंगल पांडेंना कर दिला होता प्रश्न असणार आहे प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे कारण ते तुम्ही तिथं कमेंट बॉक्समध्ये द्या ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तर हिस्ट्री बाय पवन सर आता लक्षात ठेवा तुमची कंबाईनची परीक्षा आलेली आहे कंबाईन परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं वन डे रिव्हिजन बॅच आपण टाकलेले आपल्या ॲपवर लक्षात ठेवा या बॅचमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2022 फोकस असणार आहे ह्याच्यामध्ये जवळपास टोटल 15 व्हिडिओ असणार आहे तर ह्याची फी असणार आहे 249 रुपये आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि या ॲपमध्ये तुम्ही स्टोअरमध्ये जावा आणि स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ती बॅच तिथं परचेस करू शकता ह्या 15 लेक्चरमध्ये तुमच्या अशा पद्धतीनं सगळी काय होऊन जाईल रिव्हिजन होऊन जाईल आणि ह्या रिव्हिजन पाठोपाठ तुम्हाला तिथं काय करायचं आहे तर ह्या रिव्हिजन पाठोपाठ तुम्हाला तिथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सोबत यूट्यूबचे पण लेक्चर पाहिजेत यूट्यूबचे लेक्चर प्लस हे रिव्हिजन बॅच हे दोन्ही करा 12-15 तुम्ही आरामशीर तिथं जाऊ शकता तर सगळ्यांनी ही बॅच जॉईन करू शकता कारण तुम्हाला कमी काळामध्ये रिव्हिजन एकदम फास्ट होऊन जाईल तुमचे ठीक आहे अशी बॅच आपली उपलब्ध आहे तर याच्यामध्ये आधुनिक भारत घेतलंय समाज सुधारक महाराष्ट्राचा इतिहास आणि गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय हे पण घेतलेलं आहे ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपलं हे पहिलं 15 प्रश्नाचं लेक्चर असे किमान 10 लेक्चर बनवण्याचा मानस आहे लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेत मार्क आले पाहिजे बस ह्याच्या पलीकडे काही नाही परीक्षेत मार्क येणं हाच पहिला उद्देश असणार आहे आणि परीक्षेभिमुख माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की माझा मानस असेल प्रयत्न असेल तर त्या प्रयत्नासाठीच आजचं पहिलं लेक्चर हे तुमच्या समोर सादर करतोय लाईक करा कमेंट करा आणि हे लेक्चर शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रापर्यंत हे लेक्चर पाठवा लवकरच भेटूया 4-5 दिवसांमध्ये दुसरं लेक्चर घेऊन तोपर्यंत धन्यवाद